नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार अपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. पांढुर्णा येथे गोटमार मध्ये एक मृत, दोन गंभीर जखमी. सावनेर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. विदर्भातील प्रसिद्ध केळवदचा तान्हापोळा. तान्हापोळा रामटेक येथे उत्साहात साजरा. वरुड येथे महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या पांढुर्णा येथे दरवर्षी पोळाच्या दुसऱ्या दिवशी गोटमार केल्या जाते. ही गोटमार देशभरात प्रसिद्ध आहे. या अंधश्रद्धा आणि अघोरी प्रथेत दरवर्षी शेकडो नागरिक जखमी होतात तर काहींना अपंगत्व येते. तर गेल्या 300 वर्षापासून सुरू असलेल्या या गोटमारीत आजपर्यंत 13 लोकांची बळी गेली असून पोलीस प्रशासन सुद्धा सावरगाव व पांढुर्णा या गावात अंधश्रद्धा व अघोरी प्रथेमुळे हतबल असल्याचे दरवर्षी पाहायला मिळते. ही गोटमार एका प्रेम युग लाच्या प्रेम कथेवरून 300 वर्षापूर्वी एकमेकांच्या काटा काढण्याकरिता दगडफेक करून सुरू करण्यात आली होती. तेव्हापासून एखाद्या धार्मिक विधीप्रमाणे ही गोटमार सुरू आहे. आज पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळ 11 वाजतापासून गोटमारीला सुरुवात करण्यात आली व सूचनेविनाच थांबवण्यात आली. या गोटमारीत शंकर झिगू भलावी व 25 वर्षे राहणार भुयारी जिल्हा छिंदवाडा या तरुणाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. काँग्रेस पक्षाच्या वतीने भारत बंद आव्हानाला सावनेर येथेही चांगलाच प्रतिसाद मिळून बंद पूर्णपणे यशस्वी झाला. तर पोळ्याचा दुसरा दिवस म्हणजे ताना पोळ्याचे साज सज्जा न मिळाल्यामुळे बच्चे कंपनीत रोष व्यक्त होता. गगनाला भिडत असलेले डिझेल पेट्रोलचे भाव यावरून केंद्र शासनाला घेरण्याकरिता काँग्रेस पक्षाने एक दिवसीय संपूर्ण भारत बंद पुकारले होते. यास लोकांनी चांगले सहकार्य दिल्याने बंद यशस्वी झाला. सावनेर येथे बैलपोळ्याच्या पाडव्याला नागपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी तान्हापोळा तर नागपूर शहरात काळी पिवळी मारबत व पांढुर्णा येथील गोटमार मेला जितका प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे सावनेर तालुक्यातील केडवद येथे पारंपरिकरित्या तान्हापोळ्याचे भव्य आयोजन केले जाते. मोठमोठे शेकडो लाकडी बैलांच्या शिंगांना मशीला बांधून यांची सजावट करून रात्री 7 दरम्यान ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणुकी सुरुवात होऊन बाजारातील पुरातन हनुमान मंदिरच्या परिसरात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वेगवेगळे देखावे, साजसज्जा व अनिष्ट प्रथांना उजाळा देणारे बडगे व मारबतीचे आयोजन गावकरी मंडळी उत्साहात करतात. रामटेक शहरात सर्वत्र काल तान्हापोळा उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वत्र तान्हापोळ्याची धूम होती. बालगोपाल आपले लाकडी बैल घेऊन चौकाचौकात असलेल्या तोरणामध्ये सजून धजून आले होते. त्या ठिकाणी त्यांना विविध पारितोषिक देण्यात आले. रामटेकच्या शास्त्री चौक येथे पोळ्याचा उत्सव दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ अध्यक्ष व माजी आमदार ऍडव्होकेट आशिष जयस्वाल, नगराध्यक्ष दिलीप देशमुख, तहसीलदार धर्मेश फुसाटे इत्यादी जण उपस्थित होते. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार अपेक्स न्यूज स्टारचा वार.